मंडळी नमस्कार, वेलकम बॅक टू प्रथमेश लघाटे ऑफिशियल। तुम्हा सगळ्यांच्या पसंतीस पडलेल्या शिवश्रावणी या आपल्या सिरीजचं हे आहे तिसरं पर्व। यंदाही आपण पवित्र श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी एका नवीन शिवमंदिरात जाणार आहोत, गायन सेवा करणार आहोत आणि नव्या जागा एक्सप्लोर करणार आहोत। आजच्या थर्ड सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये सिंधुदुर्गातल्या किर्लोस गावापासून आपल्या सफरीचा श्री गणेशा करतोय। युगानुयुगांपासनं निसर्गानं मायेनं पोटाशी धरलेला परिसर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणपासून सुमारे 30-35 किलोमीटर अंतरावर असलेल्या किर्लोस या गावचं हे श्री रामेश्वर मंदिर। आता आपण किर्लोस गावामधल्या रामेश्वर मंदिराच्या इथे पोहोचलोय। आपण गाडी पार्क करूया आणि दर्शनाला जाऊया। नुसत्याच भव्यतेच्या दिमाखाने गजबजलेली नाहीत अशी कितीतरी देखणी देवस्थानं आपल्या कोकणात आहेत, त्यापैकीच हे एक। 81 जागी उभ्या अगणित शिवालयांच्या यादीतलं आणखी एक सुरेख मंदिर। इथे पोहोचल्यापासूनच झाडामाडांनी वेढलेल्या वास्तूवर नजर खिळली होती। ध्यानस्थ गाभाऱ्यातील महादेवांची पिंडी पाहण्यासाठी यंदाच्या नव्या सीझनची सुरुवात करताना त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मन आतुर झालं होतं। गायन प्रवासाबरोबरच सुरू केलेलं हे यूट्यूबचं एक निराळं जग आणि वैयक्तिक आयुष्यातही अगदी उंबरठ्यापर्यंत येऊन उभा असलेला नवा प्रवास, या सगळ्याचे विचार मनात घेऊन देवांच्या दर्शनाला गेलो। कैलासपती शिवशंकर भक्तांवरच्या प्रेमापोटी कोकणातल्या अशा गावोगावीच्या देवळांमधल्या गाभाऱ्यात स्वतः विराजमान झालेले आहेत। अगदी सगळ्या कानाकोपऱ्यातून दरवळणारी शांत तरीही प्रसन्न वाईब तुम्हाला जाणवत असेल ना। खूप जुन्या काळातील पिंडी, विघ्नहर्ता गणेशाच्या मूर्ती, बाहेरच्या बाकी परिवार देवता आणि इतरही काही चैतन्य अशा सगळ्यांना नमस्कार केला। मग अर्थातच लक्ष गेलं साध्याशाच पण निराळ्या बांधकामाच्या मंदिर वास्तूच्या अंतरंगाकडे। चौपाखी छपराची ही दुमजली वास्तू 6 खांबांवर उभी आहे। आखीव रेखीव कौलारू छप्पर, निगुतीने केलेलं स्तंभांवरचं रंगकाम, आय प्लीजिंग लाकूडकाम, या सगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेलं हे देऊळ आवर्जून पाहावं असं आहे। कोकणातल्या खास लाल चिऱ्यात बांधलेली ही वास्तू परिसरातल्या अनेक लोकांचं जीवाभावाचं श्रद्धास्थान आहे। जिथे हे देऊळ उभं आहे त्या भोवतालचा भाग समोरच्या 2 दीपमाळा, त्यांच्या मधोमध असलेलं हे तुळशी वृंदावन, इथली झाडं वेली, या सगळ्यांच्या देहांवर महादेवांच्या सान्निध्यात उभं असल्याचं समाधान दिसत होतं। तर मंडळी, आपल्याबरोबर आज रामेश्वर मंदिराचे उपाध्याय लक्ष्मण बाकरे आपल्याबरोबर आहेत। तर मी त्यांना या मंदिराबद्दलची माहिती विचारणार आहे। तर दादा, काय इतिहास मंदिराची आख्यायिका किंवा त्याबद्दल माहिती? आख्यायिका म्हणजे असे सांगितलं आहे, आता जी आपण पिंडी जी आहे, त्या पिंडीचा हा जो पूर्ण एरिया होता तो पूर्ण गर्द राई होती। अच्छा। आणि त्या राईच्या ठिकाणी एक गाई यायची आणि आपला पान्हा सोडायची। हां। तर असं बरेच वेळा व्हायला लागल्यानंतर जो गाईचा मालक होता त्याने विचार केला की कमी तिला चारा पाणी घालतो म्हणजे दूध का देत नाही। म्हणून त्याने एकदा त्याच्या मागणं जायचं ठरवलं की काय होतं असं की कोण दूध काढतंय काय। तर त्याने येऊन बघितलं तर तिथे त्या गाईचं पानं आपण सुटत होतं, त्या गाईच्या आतमध्ये आता पिंडीचं स्थान आहे। आणि त्यामुळे तो एकदम असा संतापल्याचा अर्थ झाला आणि त्याने तिथे बघितलं असं खाली काय आहे ते बघण्यासाठी त्याने त्या लोखंडी हत्याराने वार केला। पिंडीवर दिसत होती, आता जर पिंडी बघितली आतमध्ये जाऊन निरीक्षण केलं तर पिंडीच्या मागच्या बाजूला असं एक वार केल्यासारखं म्हणजे घाव मारल्यासारखं आहे दिसतंय। आणि त्यानंतर मग आजूबाजूच्या लोकांना सांगून मग ती ऊर्जित अवस्था आली, मग ती साफसफाई झाली, कालांतराने मंदिर झालं। बरोबर। आणि पहिलं मंदिर हा जो आतमध्ये चिरबंदी भाग दिसतोय तेवढा होता, हा सभा मंडपाचा भाग शिरोबीकरण हाली झालाय नंतर केलेला। हा म्हणजे किती आहे, 10-15 वर्षातला हा भाग आहे। बर, देऊळ खूप जुना आहे, म्हणजे साधारण तरी किती वर्ष, 350 वर्षापूर्वीचं देऊळ आहे। श्री रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र, त्रिपुरी पौर्णिमा आणि इतरही काही सणांना वार्षिक उत्सवाचं आयोजन केलं जातं।
आत्ता शांत दिसणारी मंदिर वास्तू त्या दिवसात आजूबाजूच्या स्थानिकांनी गजबजून जाते. बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. जानकीने रचियले, जानकीने रचियले, वालुका लिंग हे श्रीरामाने स्थापियले. जानकीने रचियले, जानकीने रचियले, भाविकास साधकास नित देत आस, उभासे तू बंधी रामेश्वर तटी. तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. तर मंडळी, शिवश्रावणी सीझन 3 या आपल्या नव्या कुऱ्या सीझनमधला आजचा हा आपला पहिला एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, आपापल्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रथमेश लघाटे ऑफिशियल हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, यावर्षी श्रावण महिना अधिक असल्यामुळे शिवश्रावणीचे एकूण 8 एपिसोड्स होणार आहेत, त्यातले अजून 7 एपिसोड्स पुढे येणार आहेत, ते देखील नक्की बघा. तूर्तास आपली रजा घेतो, पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी एका नव्या शिवमंदिरामध्ये शिवश्रावणीच्या नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या पण काळजी करू नका. धन्यवाद.